तर हे पोटॅटो ट्विस्टर आहे. मालवणी पापलेट झाली 350 रुपये. ह्यात वडे आहेत, जमून आहे आणि सोलकडी पण आहे. हे केस गळणे थांबण्यासाठी आहे का? हे तेल बेसन लाडू आहेत का? बेसन लाडू कलेजी पाव 30 रुपये, चिकन किमा पाव 30 रुपये. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आलो आहे गोरेगाव पश्चिममध्ये बेस्ट नगर नंबर क्रमांक 1 मध्ये. इथे सुरू आहे मालवणी जत्रा. ही जत्रा 12 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत आहे. तुम्ही इकडे या जत्रेमध्ये येऊन काय काय स्टॉल्स आहेत ते बघू शकता. चला तर बघूया. आतमध्ये आल्यावरती मी तुम्हाला एक वॉक थ्रू दाखवतो या कुठले कुठले स्टॉल जाते. हे पोटॅटो ट्विस्टर आहे, हे तुम्ही बघू शकता. हे फ्राय होत आहे. इथे सर्व प्रकारचे पीठ आहेत, कुळीट पीठ, घावणे पीठ, मालवणी वडेपीठ, उकडे तांदूळ, पोहे, चकली. त्यानंतर इथे हे उषा वहिनी मसालेचा स्टॉल आहे हा. इथे हे साळवे बंधू यांचा हा खेळण्यांचा स्टॉल आहे. मंचुरियन मसाला आणि पापडचा हा स्टॉल आहे. हे इथे पारिजात हॉटेल पारिजात मालवण बांदिवडे हा स्टॉल आहे. इथे सगळं सुरमई फ्राय फ्राय पापलेट फ्राय. आता पण इथे हे जरा डिटेलमध्ये बघूया. हे मालवणी सुकी सागोटी 200 रुपये, मालवणी चिकन थाली 300 रुपये, मालवणी महाकुल मसाला 120 रुपये, मालवणी बांगडा थाली 200 रुपये आहे. नंतर मग हे मालवणी तिसऱ्या 120 रुपये, मालवणी पापलेट थाली 350 रुपये. ह्यात वडे आहेत. मालवणी सुरमई थाली याच्यामध्ये तांदळाची भाकरी आहे, ही 350 रुपयाला आहे. मालवणी खेकडे मसाला खेकडा मसाला आहे, 200 रुपयाला आहे.
मालवी मालवणी कोलंबी मसाला 200 आहे, मालवणी व्हेज थाली 150 आहे आणि मालवणी बकरा मटण 200 आहे. जमन आहे आणि सोलकडी पण आहे, ताजा खरवस पण आहे. इथे कलेजी पाव, कोलंबी पाव, धवला धवला पाव, खिमा पाव, वजरी पाव हे तुम्ही बघू शकता. इथे सगळे हे पदार्थ उपलब्ध आहेत. इथे तुम्ही बघू शकता बुड्डी का बाल आणि पॉपकॉर्नचा स्टॉल आहे. हा हा राहुल कोकण फूड प्रोडक्टचा स्टॉल आहे. इथे कोकम सरबत, कोकम आगळ वगैरे आहे. त्यानंतर इथे हे टेमकर मसालेचा स्टॉल आहे. इथे सर्व प्रकारचे मसाले या स्टॉलवरती उपलब्ध आहेत. हे आनंद भुवन बाजारपेठ कणकवलीचा हा स्टॉल आहे. इथे तुम्हाला मालवणी मेवा, कटकटे लाडू, काजू, घिवर इत्यादी सगळं उपलब्ध आहे. इथे सगळ्या प्रकारचे पापड आहेत ह्या स्टॉलवरती. ह्या स्टॉलवरती हे सगळ्या प्रकारचे लोणचे आहेत. संजीवनी तेल केस गळणे थांबण्यासाठी आहे का? हे तेल कितीला आहे? पण ते जास्त वय असेल त्यांचं काय नाही, शक्यता कमी. हे इथे वैभव लक्ष्मी महिला बचत गटाचा हा स्टॉल आहे. इथे सगळं तुम्हाला व्हेज भेंडी आणि बाकी व्हेज जेवणाची वगैरे व्यवस्था आहे. ते पापड लक्ष्मी स्टॉल. हे पाटील काकी पारंपरिक होमस्टाईल स्नॅक्स आहे. ठीक आहे. बेसन लाडू आहेत का? बेसन लाडू, रवा लाडू हे सगळं व्यवस्थित पॅकिंग केलेलं आहे. आता इथे याचे सगळे हे किमती दिलेले आहेत. 1.5 किलो 250 ग्रॅम 90 रुपये. हे सगळे शेव वगैरे, शेव चिवडा कचोरी वगैरे हे सगळे. इथे हा MC कुल्फीवाल्याचा स्टॉल आहे. इथे तुम्हाला कपमध्ये वगैरे कुल्फी मिळते. इथे हा मोजीटोचा स्टॉल आहे. इथे हे गेम्सचा स्टॉल आहे. इथे सगळे सरबत मिळतात, काला खट्टा वगैरे, मलाई गोला वगैरे. त्यानंतर मग इकडे सगळे हे व्हेज नॉन व्हेजचा स्टॉल आहे. खिमा पाव, चिकन लॉलीपॉप, पुरणपोळी, मच्छी फ्राय सगळं मिक्स आहे. हा पिझ्झा व्हेज पिझ्झा 50 रुपये आणि 30 पिझ्झा तुम्ही बघू शकता 80 रुपयाला. ते फास्ट फूड सेंटरवरती चिकन कलेजी पाव 30 रुपये, चिकन खिमा पाव 30 रुपये, बकरा खिमा पाव 30 रुपये, वजरी पाव 30 आणि जवला पाव 20 हे तुम्ही इथे सगळे असं बघू शकता. त्या मुखवासचा स्टॉल आहे. हा इथे असा हा खेळण्यांचा स्टॉल आहे. इथे वेफेल्स आणि मिल्कशेकचा हा स्टॉल आहे. मॉम टाईम जय भवानी लोणचे मसाले पीठ पापड वगैरेचा हा स्टॉल आहे. इथे हे रुचकर पापड यांचा हा स्टॉल आहे. निरनिराळ्या प्रकारचे वेगवेगळ्या व्हरायटीचे पापड आहेत. इथे हा वैष्णवी महिला बचत गटचा लोणच्याचा स्टॉल आहे. इथे गावठी चिंच, कोकम, कोकम आगळ, घरगुती गावठी कोकम आगळ वगैरे चा स्टॉल आहे. इथे हा गोसावी स्वीट मार्ट कोचरा बेंगुरला जिल्हा सिंधुदुर्गचा हा स्टॉल आहे. इथे सगळं कोकणी मेवा तुम्हाला मिळेल. इथे हा मुखवासचा स्टॉल आहे. इथे हे लेडीज इमिटेशन ज्वेलरीचा स्टॉल आहे. इथे हा देवगड पेस्ट कंट्रोलचा स्टॉल आहे. इथे सगळे हे ऑर्गॅनिक पेस्ट कंट्रोलचे जे प्रोडक्ट्स आहेत
आणि स्टेन रिमूव्हर हँड स्प्रे वगैरे सगळं आहे. ते हा रामेश्वर एंटरप्राइजेसचा पापडचा स्टॉल आहे, नाचणीचे पापड वगैरे आहे. इथे हे युटिलिटी आयटम्सचा स्टॉल आहे. व्हॅक्युम क्लिनर पण आहे. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला हे बेस्ट नगर नंबर क्रमांक 1 मधलं गोरेगाव पश्चिम मधलं मालवणी महोत्सवचा ब्लॉग? हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.